कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, नियमांचं पालन करून काळजी घ्यावी असा सल्ला जे जे रुग्णालयाचे डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिला आहे. आपण पाहता की सगळीकडे आता ओमिक्रॉनची जी COVID-19 तिसरी वेव सगळ्या आपल्या देशामध्ये पसरलेली आहे, ज्याच्यामध्ये बरेच रुग्ण आता आपल्याला आढळून येत आहेत. जरी टेस्टिंग जरी पॉझिटिव्ह आली आणि मग फक्त हे सिंगल डे फीवर आहे, बॉडी पेन, विकनेस आणि सर्दी खोकला असे हे ह्याच्यामध्ये लक्षण सध्या आढळून येत आहे. आणि याच्यानंतर टेस्ट केल्यानंतर काही पेशंट्स सगळ्यांनाच ॲडमिट करण्याची काही गरज नाही. बऱ्याच आपल्या न्यू गाईडलाईन्सनुसार त्यांना होम आयसोलेशनमध्ये सुद्धा आपण ठेवलेले आहे. तर होम आयसोलेशनमध्ये असताना सुद्धा आपण डॉक्टरांच्या अंडरमध्येच ट्रीटमेंट घेणं आणि त्यांच्याशी कन्सल्टिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेस आपण जसे काही फीवर असेल तर पॅरासिटामॉल्स आणि अँटीहिस्टामिन्स वगैरे घेतलेत, कफ सिरप घ्यायला पाहिजे. आणि आपलं डाएट, आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी जेवण आणि फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, व्हिटॅमिन्स असे असलेले सगळं जेवणामध्ये तुम्ही याचा समावेश करायला पाहिजे. आणि जे काही अँटीव्हायरल्स आपल्याला नवीन गाईडलाईन्सनुसार दिलेले आहे ते डॉक्टरांच्या ॲडवाईजने घेतलं तर नक्कीच असे ह्या 5 ते 6 दिवसामध्ये आपण पाहतो की पेशंट चांगले रिकवर होत आहेत. जे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा 60 इयर्स आहे, कोमॉर्बिड आहेत, यांनी थोडं फक्त चांगली काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यांनी काही लसेस वगैरे घेतले फर्स्ट किंवा सेकंड डोस, आता आपण बूस्टर डोसचं सगळीकडे चालू आहे तर बूस्टर डोससुद्धा त्यांनी घेतला असेल. कारण फर्स्ट आणि सेकंड आणि बूस्टर डोसपर्यंत जरी बघितलं तर आपण बरेच पेशंटचं इन्फेक्टिव्ह रेट कमी आहे या वॅक्सिन घेतल्यानंतर, आणि त्याची मॉर्टॅलिटीसुद्धा कमी आहे. तर सगळ्यांनी मला म्हणायचं स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांशी कन्सल्टंट करून आपलं आरोग्य